गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोले पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. गणपती उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आज तालुक्यातील गणेश मंडळ, पोलीस पाटील आणि सरपंच यांच्यासोबत बैठक संपन्न झाली आहे. नवनियुक्त DCP सोमनाथ वाघचौरे यांच्या उपस्थितीत पोलिसांकडून गणेश मंडळांना कडक सूचना करण्यात आल्या आहेत. गणेश स्थापनेपूर्वीच्या आणि विसर्जनाच्या बाबतीत खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या असून आक्षेपार्ह देखावे करू नयेत, अन्यथा कारवाई होईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तर अकोले तालुक्यातून 12 व्यक्तींना 11 दिवसांसाठी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तर अजूनही प्रवेश बंदीसाठी नावं प्रशासनाकडे जाणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली आहे. संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांची DCP पदावर बढती झाल्यानं पोलीस पाटील संघ आणि सरपंचांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, महावितरणाचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते पोलीस पाटील, सरपंच आणि गणपती मंडळाचे कार्यकर्ते तसेच अकोले पोलीस उपस्थित होते. प्रतिनिधी प्रदीप कदम, MH मराठी, अकोले, अहिल्यानगर. पोलिसांतील सर्व गणपती उत्सव मंडळं, त्याचप्रमाणे पोलीस पाटील, सरपंच, शांतता कमिटी सदस्य यांची बैठक आज रोजी या ठिकाणी घेण्यात आली. या बैठकीमध्ये प्रशासनाच्या वतीनं सर्व मंडळांना, शांतता कमिटी सदस्यांना विविध सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे त्यांचे जे काही सजेशन्स आहेत ते देखील ऐकून घेण्यात आले. सर्व मंडळांना प्रशासनाकडून असं आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी काही रितसर परवानगीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घ्यावी. त्याशिवाय जी काही जागा असणार आहेत आपल्या स्थापनेसाठीची जागा, ही जागा वादग्रस्त नसेल या दृष्टीनं जागा निवडावी आणि त्या ठिकाणी श्रींची स्थापना करावी. त्याशिवाय त्या ठिकाणी कोणताही आक्षेपार्ह देखावा लागणार नाही, आक्षेपार्ह बॅनर लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्याचप्रमाणे 10 दिवस जे काही स्थापना असणार आहे या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडणार नाही या दृष्टीनं आपले स्वयंसेवक त्या ठिकाणी नेमावे. पोलीस प्रशासनाच्या कर्मचारी, अमलदार तसेच अधिकारी देखील सातत्याने या मंडळाच्या ठिकाणी भेटी देणार आहेत आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं काही सूचना असतील त्या करणार आहेत. विसर्जनाच्या दरम्यान देखील जे विसर्जन आहे ते ठरवून दिलेल्या मार्गाने व्हावं, ठरवून दिलेल्या वेळेत व्हावं आणि विसर्जनाच्या दरम्यान देखील मंडळांनी जी काही आवश्यक खबरदारी आहे ती घ्यावी. पोलीस प्रशासनाकडून देखील जे काही विसर्जनाचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त नेमण्यात येणार आहेत. MSCB आहे, PWD आहे, नगरपालिका, नगरपंचायत आहे, यांच्या वतीनं देखील ज्या ज्या काही खबरदारी घेणं आवश्यक आहे त्याच्या सूचना संबंधित विभागांना आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि मला खात्री आहे की अकोलेमधील हा उत्सव हा शांततेमध्ये आणि परंतु उत्साहामध्ये साजरा होईल. साहेब, तुमची बदली झाली, गेले अनेक वर्ष संगमनेर विभागात काम केलं, काय भावना आहेत? नक्कीच, मागील 6 वर्षापासून संगमनेर उपविभागामध्ये SDPO म्हणून आम्ही काम केलेलं आहे. या कार्यकालामध्ये जे काही महत्त्वाचे क्राईम रिलेटेड काम आहे ते तर आपण केलंच, परंतु क्राईमच्या पलीकडे जाऊन देखील ज्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या करणं आपल्याला शक्य आहे ते आपण केलं. जास्तीत जास्त नागरिकांच्या भेटी घेणं, गाव भेटी घेणं, गाव पातळीपर्यंत किंवा शाळा कॉलेजेसमधून अवेअरनेस करणं या दृष्टीनं नक्कीच चांगला प्रयत्न आपण केलेला आहे. त्याशिवाय संगमनेरमधील किंवा परिसरातील जे काही अवैध कॅफे बंद करण्याच्या दृष्टीनंसुद्धा ज्या काही कायदेशीर कारवाया आहेत त्या आपण केलेल्या आहेत. अशा कॅफे चालकांना आपण पोक्सोसारख्या गुन्ह्यांमध्ये देखील सहआरोपी केलेलं आहे आणि त्यामुळे बेकायदेशीर कॅफेंवर नियंत्रण मिळवण्यात आपण नक्कीच यशस्वी झालेलो आहोत. जे काही गंभीर गुन्हे आहेत त्याची देखील उकल चांगल्या पद्धतीनं आमच्या सर्व पोलीस अधिकारी अंमलदारांनी केलेली आहे. या सर्व इथल्या माझ्या कार्यकालावधीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक ओला सर, अप्पर पोलीस अधीक्षक कलू वर्मे सर यांचंही सहकार्य लाभलेलं आहेत. नक्की जे काही नवीन अधिकारी या ठिकाणी येतील ते याहीपेक्षा अधिक स्टँडर्ड काम कसं करता येईल या दृष्टीनं कामकाज करतील. आपल्या सर्वांचं, पत्रकार बांधवांचं देखील यामध्ये खूप सहकार्य लाभलं. आपल्या सर्वांनाही खूप खूप शुभेच्छा.